नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी गणित सेतू अभ्यासक्रम दिवस 38वा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग दिवस 38वा पाहूया. दिवस 38वा यामध्ये उपघटक दिले वर्गमूळ आणि घनमूळ, स्क्वेअर रूट अँड क्यूब रूट. अध्ययन निष्पत्ती आहे दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पद्धतीने वर्गमूळ काढता येणे. जरा आठवूया, वर्गमूळ आणि घनमूळ कशाला म्हणतात, काय आहे. साधारण ए या संख्येचा वर्ग एचा वर्ग असा लिहितात, तर एचे वर्गमूळ हे असे या चिन्हामध्ये वर्गमूळात ए असे लिहितात. उदाहरणार्थ 3चा वर्ग 9, 9चं वर्गमूळ बरोबर 3 × 3, 9 चे अवयव बरोबर 3. याचप्रमाणे ए या संख्येचा घन एचा घन असा लिहितात, तर एचे घनमूळ हे चिन्ह काढून इथं 3 लिहिलं जाते आणि ह्याला काय म्हणायचं, घनमुळात ए असे लिहितात. उदाहरणार्थ 5चा घन बरोबर 5 × 5 × 5 म्हणजे 125, आणि घनमुळात 1/4 बरोबर 5 × 5 × 5 बरोबर 5, म्हणून अशा पद्धतीनं लिहिलं जाते. आता याच्यावर डायरेक्ट स्वाध्याय दिले कोणाला, डायरेक्ट स्वाध्याय सोडू, खालील उदाहरणे सोडवा. पहिलं आहे वर्गमुळात 36, तर 36चं काय करायचं, आपल्याला अवयव पद्धतीने वर्गमूळ काढायचं बरोबर. तर 36चे अवयव माहिती आहेत आपल्याला, मूळ अवयव काढा किंवा डायरेक्ट अवयव, 36चं वर्गमूळच माहिती आहे आपल्याला, म्हणजे 6 × 6 बरोबर. मग आता काय करायचं, ह्या दोन जोडीपैकी एक जोडी बाहेर घ्या, म्हणून वर्गमुळात 36 बरोबर काय मिळालं, मग आपल्याला वर्गमुळात 36 बरोबर, वर्गमुळात 36 बरोबर 6, म्हणजे 36चं वर्गमूळ असेल 6. प्रश्न दुसरा, घनमुळात 512, घनमुळात 512 बरोबर. आता 512चं काय करायचंय, घनमूळ काढायचंय. आता प्रथम काय करूयाचे, अवयव शोधत चलो. 512चे अवयव कितीने 4 भाग जातो का बघा, जाईल बहुतेक. मग हे 4 × आणि त्या भाग, मग तिथचा भाग बसतो, 4 × 1 = 4, किती उरले, 1 उरला, 11 झाले, 4 × 2 = 8, 11 × 8 गेले, 3 उरले, 32 झाले, 4 × 8 = 32, म्हणजेच 128. परत ह्या 128ला आणखीन 4 भाग जातो का बघा, गुणिले, हां 4 × 4, आणखीन 1 घ्यावं लागेल ना आपल्याला. आता 128चे अवयव पडते वेळेस 4 × 4 = 12 आणि 4 × 2 = 8. परत ह्या 32चे अवयव काय येतील, मग 4 × 4 हे जसे असतं तसे 4 × 8, 4 × 8 बरोबर. आता इथं वर्गमुळात हे 4 × 4 × 4 × हे 8चे अवयव पण, 8चे अवयव कसे लिहू शकतो आपण, 8चे अवयव माहीत आहे 2 × 2 × 2. मग आता वर्गमूळ घेते वेळेस 3 सारख्या संख्येचा गट करा, आणि इथं सुद्धा 3 सारख्या संख्येचा गट, आणि त्या गटापैकी एक संख्या बाहेर, म्हणजेच इथं काय असेल 4 × या 3 गटापैकी 1 म्हणजे 2, म्हणजेच उत्तर असेल 4 × 2 = 8, म्हणजेच 512चं घनमूळ, घनमुळात 512 बरोबर 8, किंवा 8चा घन जर केला तर 512 मिळतो. नंतर आहे वर्गमुळात 81 बरोबर, सोपं दिलेलं आहे, वर्गमुळात 81 बरोबर 3 भाग देऊ अगोदर, 3 × 27, परत 3 × 27 चे अवयव 3 × 9, 9 × 3 = 27, परत या 9चे अवयव हे 3 × 3, परत 9ला काय लिहू शकतो, 3 × 3. मग वर्गमूळ आहे काढायचं, म्हणजे 2 × 2 = 2 करायचे, आणि सारख्या गटातील एक संख्या घ्यायची बाहेर, मग इथली काय येईल 3, आणि इथलचे 3 × 3 म्हणजेच 9, म्हणून 81चं वर्गमूळ बरोबर काय आलं, उत्तर 9 उत्तर आहे. चौथा प्रश्न, घनमुळात 1000, घनमुळात 1000 बरोबर. आता 1000चं घनमूळ काढू, प्रथम काय करू, 10 भाग जातो बघा, 10 × 100, 100 × 10 किती येते, 1000, परत ह्या 100चे अवयव मिळतात आपल्याला, 100चे अवयव काय असतील, 10 × 100 = 10, 10 × 10. आता किती वेळेस झाले, हे 3 वेळेस. मग आपण घनमूळ काढते वेळेस काय करायचं, 3 संख्येपैकी एक संख्या बाहेर घ्यायची, म्हणजेच घनमूळ निघते, म्हणून काय असेल 10, म्हणून 1000चं घनमूळ असेल 10. नंतरचा प्रश्न आहे वर्गमुळात 256, वर्गमुळात 256. आता 256चे अवयव शोधण्यासाठी प्रथम काय करू, 4 भाग जातो बघा ह्याला, म्हणजे 4 × 1 अवयव घेतला, द्या 4 भाग, 4 × 6 = 24, 1 उरला, 16 झाले, 4 × 4 = 16,
16, परत 64 ची पुन्हा अवयव शोधू, हे 4 गुणिले 4 न भाग जातो का 64 ला, द्या 4 गुणिले, हां 4 × 4 = 2 = 24 झाले, 4 × 6 = 24, परत या 16 चे अवयव पुन्हा लिहिता येतील आपल्याला, हे 4 × 4 × ह्या 16 चे अवयव 4 × 4. मग सारख्या जोड्या मिळाल्यात, सारख्या जोड्यापैकी एक एक संख्या बाहेर घेऊ, या दोन्हीपैकी 1 = 4 आणि ह्या दोन्हीपैकी 1 = 4, तर 4 × 16 म्हणून 256 वर्गमूळ मिळालं 16. धन्यवाद. अशा प्रकारे आपण सर्व घनमूळ आणि वर्गमूळ दोन्ही पाहिलेलं आहे. थँक्यू.